नमस्कार मित्रांनो, यू आर टेक मराठीच्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये मी आशिष तुम स्वागत करत आहे. मित्रांनो, जिओकडून एक जबरदस्त न्यूज आली आहे. मित्रांनो, जिओ हा आपल्या भारतामध्ये एक स्मार्टफोन लॉन्च करणार आहे आणि हा स्मार्टफोन आपल्या एकदम बजेट कॅटेगरीमध्ये असणार आहे. म्हणजे एक 4 ते 5 हजारच्या दरम्यानचा हा स्मार्टफोन असणार आहे आणि या स्मार्टफोनसोबत आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट जिओ लॉन्च करणार आहे. तर या आजच्या या व्हिडिओमध्ये मी ह्या फोनविषयी आणि या इंटरेस्टिंग गोष्टीविषयी सगळं सर्व काही डिटेलमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पण बघत राहा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पुश करा, ऑल करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील जसं आम्ही व्हिडिओ अपलोड करू. तर मित्रांनो, भारतात जेव्हा जिओ सुरुवातीला आला होता तर जिओने सुरुवातीला नेटवर्क लॉन्च केलं होतं. त्या नेटवर्कमध्ये खूप साऱ्या लोकांनी त्या जिओकडे वळले होते. जिओने सुरुवातीला आपल्या इनिशियल स्टेजमध्ये खूप चांगले चांगले प्लॅन्स पाहायला मिळत होते. म्हणजे 3 महिने काहीतरी फ्री रिचार्जचं होतं सुरुवातीच्या स्टेजमध्ये. नंतरसुद्धा जिओने, इनफॅक्ट आत्तासुद्धा जिओचे प्लॅन्स ॲज कम्पेअर टू अदर टेलिकॉम ऑपरेटर्स ते प्लॅन आपल्याला स्वस्तात पाहायला मिळतात. तर त्यावरूनच जिओने ठरवलं आहे की आपला एक फोन काढायचा. मग त्यावेळेस आपला Jio Phone 1 लॉन्च झाला होता आणि Jio Phone 1 आपल्या इंडियामध्ये जबरदस्त रिस्पॉन्स पाहायला मिळाला होता. कारण Jio Phone 1 हा मोस्टली विलेजर्ससाठी तयार केलेला होता. म्हणजे जे की आपला महागडा फोन अफोर्ड करू शकत नाही त्यांच्यासाठी तो फोन होता. तरी इनफॅक्ट शहरातल्या सुद्धा लोकांनी भरपूर प्रमाणात Jio Phone 1 खरेदी केला होता. तर त्याचनंतर जिओने आणखी एक फोन लॉन्च केला होता, तो म्हणजे Jio Phone 2. त्यालाही ठीकठाक रिस्पॉन्स मिळाला होता. जसं की तुमच्यापैकी बरेच जणांना माहीत असेल की जिओ हा वेगवेगळ्या कंपनीसोबत टायअप करत असतो. त्यातच एक जिओने गुगलसोबत एक टायअप केलं होतं, त्यासोबत फेसबुकसोबत ते केलं होतं आणि क्वालकमसोबत एक केलं होतं. क्वालकम म्हणजे प्रोसेसरची कंपनी आहे, तर त्यांसोबत एक केलं होतं. आता ह्यांची जर आपण लिंक पाहिली, आता क्वालकम आहे, फेसबुक आहे, गुगल आहे, तिन्ही कंपनीच्या मार्फत एक जिओ एक स्मार्टफोन लॉन्च करू शकतं असे काही लिंक्स निघून आले आहेत. तरी आता हा स्मार्टफोन जिओचा असल्यामुळे, जसं की तुम्हाला माहितीच आहे, जिओचे स्मार्टफोन आपल्या कमी किमतीत पाहायला मिळतात. आता स्मार्टफोन म्हणता येणार नाही, पण जिओचे दोनच फोन आहेत. आता या स्मार्टफोनची एक खासियत म्हणजे काय असणार आहे या फोनची प्रायझिंग. आता काही वेबसाईट्सवर किंवा काही आर्टिकल्समध्ये असं लिहिलं होतं की ह्या फोनची प्रायझिंग आपल्याला $50 आसपास पाहायला मिळणार आहे. आता $50 म्हणजे भारतामधले 4 ते 5 हजार रुपयाच्या दरम्यान होतात. आता 4 ते 5 हजार रुपयाच्या दरम्यान म्हणजे एक जिओने एक टार्गेट ऑडियन्स क्रिएट केलेला आहे. आता जसं की तुम्हाला माहिती आहे, या पूर्ण सिच्युएशनमध्ये आणि करंट स्थितीनुसार भारतामध्ये भरपूर लोकांचा वर्क फ्रॉम होम चालू आहे आणि काही विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत. तरी काही लोकांना जे काही स्मार्टफोन आपले अफोर्ड करू शकत नाहीत, तर त्यांच्यासाठी एक टार्गेटेड ऑडियन्स जिओने सिलेक्ट केला आहे, त्यांनासुद्धा स्मार्टफोन घ्यायला अफोर्ड व्हावं यासाठी जिओने भारतामध्ये एक कमी बजेटमधला स्मार्टफोन लॉन्च करायला ठरवलं आहे. पण स्पेसिफिकेशन आपल्या एवढे खास पाहायला मिळणार नाही, पण 4 ते 5 हजार रुपयाच्या दरम्यान एक चांगले डील जिओ प्रोव्हाइड करू शकतं. आणि यासोबतच जिओ एक नवीन एक प्लॅन आणू शकतं भारतामध्ये. आता जसं की तुम्हाला माहिती आहे, सुरुवातीच्या काळात जिओने खूप चांगले चांगले डील्स दिले होते जेव्हा त्यांच्या सुरुवातीला नेटवर्क आलं होतं. तर तशाच एक नवीन पद्धतीचं नेटवर्क भारतामध्ये लॉन्च करायचं आहे जिओने ठरवलं आहे. आता तसे लिंक्स आले आहेत, ते आम्ही कन्फर्म नाही आहे. हा प्लॅन फक्त त्या स्मार्टफोन पुरता लिमिटेड असणार आहे का पूर्ण जे आपले डेली युजर्स आहेत त्यांच्यासाठी असणार आहे हे काय कन्फर्म झालं नाही आहे. पण जसं कन्फर्म होईल तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा अपकमिंग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कधी त्याविषयी माहिती देईनच मी. तर मित्रांनो, जिओ आपला जेव्हा हा भारतामध्ये स्मार्टफोन लॉन्च करणार आहे तर त्यासोबतच जिओने असे एक नवीन टार्गेट ठरवलं आहे की जिओने भारतामध्ये जेव्हा फोन लॉन्च होईल त्यावेळेस 200 मिलियन युनिट्स क्रिएट करणार आहे. आता 200 मिलियन युनिट्स तयार करायचं आहे आणि त्यासोबत तेवढे सेल्स करायचे आहेत. आता 200 मिलियन म्हणजे 20 करोड स्मार्टफोन इंडियामध्ये बनणार आहेत आणि तेवढे सेल्ससुद्धा होणार आहेत. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि आता जशी आपली स्थिती चालू आहे की वर्क फ्रॉम होम चालू आहे, स्टुडंट्सचे ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत, त्यांना एक स्मार्टफोनची नीड असते. तर एका करेक्ट टायमाला आपल्या इंडियामध्ये स्मार्टफोन लॉन्च करत आहे जिओ, तर त्यांच्या प्रॉफिटही खूप जास्त होणार आहे जसं की तुम्हाला माहितीच आहे. तरी तुम्हाला या स्मार्टफोनविषयी काय वाटतं मला जाणून घ्यायला नक्की आवडेल, कमेंट करून नक्की सांगा मला. आणि आणखी कुठल्याविषयी मी व्हिडिओ बनवावा असं तुम्हाला वाटत असेल ते मला कमेंट करून नक्की सांगू शकता. माझे व्हिडिओ आवडत असतील लाईक बटन नक्की क्लिक करा आणि चॅनलपर्यंत चला सर सबस्क्राईब करा, लगेच बेल आयकॉन पुश करा, ऑल करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला नक्की नोटिफिकेशन मिळत आहे. आज श्रीकृत मित्रांनो, धन्यवाद.